नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज हब बातमी आहे. मुंबईमधून फोर्ट येथील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी चौकात आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. शिवसेना प्रमुखांच्या या पुतळ्याची उभारणी प्रबोधन प्रकाशनच्या वतीने करण्यात आली आहे. पुतळा 9 फूट उंच असून 1200 किलो ब्राजपासून बनविण्यात आला आहे. पुतळा 2 फूट उंच वळीवर सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱ्यावर बसविण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादाजी भुसे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वस्त्रउद्योग मंत्री असलम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, मुंबई आयुक्त इकबाल सिंग चहलजी, सौरश्मी ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज हब. मी कुलदीप देशपांडे आपल्यासोबत. महाराष्ट्र न्यूज हब या चॅनलमध्ये आपल्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच शिक्षण, कृषी, व्यावसायिक व क्रीडा याविषयी महत्त्वाची माहिती आपण या चॅनलवरती टाकत असतो. जर आपण या चॅनलवरती प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा.